मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वाढीव पेन्शन करिता सरकार करून मार्गदर्शक तत्वे जारी. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वृत्त. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ईपीएफओ कडून सदरची कार्यवाही केली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे पहा. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना वाढीव पेन्शन करता कशा पद्धतीने अर्ज करावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आलेले असून वाढीव पेन्शनसाठी आवश्यक पात्रता निकष देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर तत्काळ 8 आठवड्याच्या कालावधीमध्ये सदर निर्णयाची अंमलबजावणी फंडांनी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ईपीएफओला दिला आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन 1 सप्टेंबर 2014 पूर्वी सेवेतून निवृत्त झालेले व वाढीव निवृत्ती वेतनाचा ऑप्शन स्वीकारलेले कर्मचारी सदस्य या वाढीव पेन्शनचा लाभ घेण्याकरता पात्र ठरणार आहेत. ईपीएस मध्ये मासिक 5,000 रुपये किंवा 6,500 रुपये मर्यादेपेक्षा अधिक योगदान दिलेले कर्मचारी वाढीव पेन्शन करता पात्र ठरतील. तसेच ईपीएस 15 या योजनेअंतर्गत सहभागी असलेले सदस्य तसेच वाढीव पेन्शन पर्यायाची निवड केलेले कर्मचारी यासाठी पात्र ठरणार आहे. यासाठी सदर नमूद पात्र कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शनसाठी ईपीएफओच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये जाऊन आवेदन करावे लागेल. मित्रांनो, ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.